सोलापूरमध्ये 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान नेत्र तज्ञांची राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. नेत्र तज्ज्ञांची राज्य पातळीवरील परिषद येत्या 18 ते 20 ऑक्टोबर रोजी सोलापुरात हॉटेल बालाजी सरोवर इथं होणार आहे. या परिषदेसाठी राज्यभरातून 1500 नेत्र तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर अद्ययावत तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या 100 अधिक कंपन्यांचा सहभागही असेल. मेस्कॉन 24 अध्यक्ष डॉक्टर संतोष अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही राज्यस्तरीय परिषद होणार असून यात व्याख्यानं चर्चासत्र आधुनिक तंत्रज्ञान यावर चर्चा होईल. या परिषदेसाठी नेत्रतज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर पार्थो विश्वास यांची उपस्थिती असेल. तेही यावेळी संवाद साधणार आहेत. परिषदेच्या निमित्तानं 15 ऑक्टोबर रोजी IMA हॉल इथं मोफत मधुमेह आणि कासबिंदू तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. बेसिकली आता जी मला फेसबुक पासून दाखवतोय त्याच्या आधी याच्या आधी सोलापुरात 5व्यांदा ही कॉन्फरन्स होती. असा मान सोलापूरला 5व्यांदा मिळतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे 1982 साली सर्वप्रथम अलबाळ सरांनी हा पायंडा पाडला की याच्या पुढे राज्यस्तरीय परिषद व्हावी याची मीटिंग ही पहिल्यांदा सोलापुरात झाली आणि त्याच्यानंतर हे असे कॉन्फरन्स प्रत्येक गावागावामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे घेतले जातात. याच्यानंतर आता आपण रेस्टोर मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते. मॉस्कॉन 2024 विषयावरील राज्य परिषदेचा मान यंदा सोलापूरकडे. यावर्षीची मॉस्कॉन 2024 नावाची राज्य पातळीवरील वैद्यकीय परिषद जाहीर करताना महाराष्ट्र ऑप्थॉल्मिक सोसायटीला अतिशय अभिमान आहे. ही परिषद यावर्षी या महिन्यात 18, 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर सोलापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे. या परिषदेमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जवळपास 1400 ते 1500 डॉक्टर्स मंडळी सहभागी होणार आहेत. सोलापुरातील परिषद यशस्वी व्हावी यासाठी आयोजन समितीमध्ये नेत्ररोग तज्ज्ञ सोलापूर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर हरीश रायचूर, पदाधिकारी जगदीश बिराजदार, क्षमा कदम, नागेंद्र बनसुरे, रवींद्र वानखेडे प्रयत्नशील आहेत.